पूर्वा ऐक ना, मी थीसीस लिहायला तुला मदत करू. हां करा की. ये वाव, कुठले रेफरन्स बुक हे? हां मी पण जरा वाचते. हां तर पुढे लेखक काय म्हणतो की कधी कधी चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला नसलं आवडत ना मुलगा तर नका करू लग्न. नेहमीच आपल्याला पाहिजे तशी व्यक्ती सोबत म्हणून मिळते असं नाहीये ना. सोबत असणारी व्यक्ती योग्यच असते असं पण नाही. किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला. आपला माणूस खुश राहण्यासाठी जेव्हा आपण काही करतो त्यालाच प्रेम म्हणतात ना. प्लीज माझा एक प्लीज, तू आज योग्य निर्णय घे. मला हरीश काका फोन करून म्हणले का तुम्हाला मला भेटायचंय, तुम्ही का नाही केला फोन? माझं अनुष्कावर प्रेम आहे असं मला वाटलं होतं, पण या सगळ्या गोष्टी कळता कळता एक फार महत्वाची गोष्ट मला कळली आहे की माझं खरं प्रेम पूर्वावर आहे. ते शेळपट निकमाचं पोरग तुला खरंच आवडू राहिलं? अबे मुन्या, तू काय बोलू राहिला कळतंय का तुला? म्हणजे आम्ही येडे ठरलो. ठरायचं कशाला, आहेतच आम्ही येडे. अबे इथं आम्ही गावभरचे लोचे लपाटे करून त्या बोराडेच्या नाकावर टिचून तुझं लग्न आधी लागण्यासाठी मरमर करू राहिलो. कशी बशी तुला एक पोरगी मिळाली लग्नाला आणि तू लग्नाला नाही म्हणतो, या बोलण्याला काय अर्थ आहे रे मुन्या? नाही तर काय. अरे मुन्या, जरा पण विचार नाही केला का रे तू? काय ते बोराड्याच्या घरच्यांनी किती अपमान केला आपला. अरे तुझ्या मामांना काय काय नाही बोलले, सारखं होती काळ्या 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 म्हणत होती, नुसतं काळा ठिकूर असं म्हटली ती. अरे मला वाईट वाटलं यांना ते काळं काळं ऐकून कसं वाटलं असण. गब्बस. अरे तुझ्या आत्याला काय सोडलं काय त्यांनी? चारित्र्यावर शिंतोडे उडवले तिच्या. ब्युटी पार्लर वरनं ती जादू करते म्हणे पुरुषांवर. अरे त्या लक्ष्मीच्या नावावरनं चिडवलं तुझ्या आत्याला, काही वाटत नाही का रे तुला? नाही तर काय, त्या ढिम्यावरनं किती बोलले मला, त्याचं नाव लावलं माझ्या सोबत. अरे तुझ्या प्रॉब्लेम म्हणले ना ते, हा तू माणसात नाही म्हणले, तुला काहीच कसं वाटत नाही रे. हे बघा, हे सगळं गैरसमजामधून रागाच्या भरात बोलले आहेत, त्यांच्या मनात असं काही नव्हतं. ए मुन्या, अरे आधी साखरपुड्यात लग्न मोडलं तू, आता हे कसं नुसतं लग्न जमत होत हे मोडून राहिला. अरे अरे लोक काय म्हणतील? आता लोक काय बोलणार आहे, आणि तसंही ज्यांना बोलायचं आहे ना ते बोलतात. ए बाबा, अरे लोक काय म्हणतील तुला माहिती नाही? ओ सांगा याला सांगा. मुन्या हे पाय, एक तर तुझं आधी लग्न जुळत नव्हतं, त्या बोराडेनी गाव भरबोन मारून ठेवली होती पोरात प्रॉब्लेम आहे म्हणून. अरे मी तुझं स्थळ घेऊन लोकांकडे जायचो तर दुरून रामराम करून पळून जायचे. आता कशी बशी तुला समजून घेणारी, तुला मदत करणारी एक पोरगी तुला भेटली. काय मुन्या हाताश बसला?
आताशी काही नाही म्हणून आताच बसला. पूर्वाला फोन लावला होता मी. काय काय म्हणली? त्या नाही बोलल्या, त्यांचे काका बोलले, चंदू काका. मग काय म्हणले ते? शिव्या. दुसरं काय देणार म्हणा? दिवस असे आलेत ना का कुणी आशीर्वाद देणार नाही. सगळे जातील रे मुन्या, हे पण दिवस जातील. कसे जातील काका? नाही जाणार आहे दिवस. तो त्यांचा तो दाढीवाला काका, येडा काका काय लीलाधर, तो अनुष्काच्या घरी गेलता. काय मुन्या, आपण एक काम करू, त्या पूर्वाच्या घरी जाऊ आणि असं सगळं बसून नीट सविस्तर बोलू त्यांच्याशी. काय काका, तुझ्यासारखं बसून बोलण्याच्या मनस्थितीत त्यांच्या घरातलं कोणीच नाहीये. अरे मग उभा राहून बोलू. हे बघ काय, आपली बाजू काय आहे ते त्यांना कळायला पाहिजे का नाही? तू चंदू काका नाही बोलणार काका. त्याला ना, त्याला पूर्वाला माझ्यापासून दूर न्यायचंय, माझ्या विचारांपासून दूर न्यायचं आहे त्याला. अवघडे राव काका. काहीही झालं तरी त्यांचं लग्न आपण थांबवलं पाहिजे. लक्ष्मी काका, मला असं जायचं नाहीये रे. असं काय करू राहिली? आता आपलं ठरलंय ना सगळं. ते परागराव तिकडे वाट बघू राहिले आणि आता माघार नाही घ्यायची. आता जर माघार घेतली ना तर आयुष्यभर तुला लई त्रास होईल. तू केवढा दिव्य अनुभव अनुभवलास. अरे ह्या अद्भुत घटनेसाठी परमेश्वराने तुझी निवड केली. हाच आपल्या दशपुत्रे घराण्याचा उद्धार आहे. दादा खरंच अद्भुत होता तो अनुभव. ती ऊर्जा पाहून माझे डोळे दिपले होते. प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित होत होती. मला कुतूहल वाटायला लागलं की एवढी ऊर्जा आली कुठून, ही त्या रुद्राक्षात सामावली कशी. दादा खरंच अद्भुत होता तो अनुभव. तुला हो म्हणावंच लागेल. अरे आत्महत्या काय मार्ग आहे का? मी दादा काय झालं पवार साहेब? काय झालंय? दादासाहेबांबद्दल काही कळलंय का? हो, म्हणजे दादासाहेबांशी संबंधित बातमी आहे. पण काय? पवार साहेब प्लीज, जे काही असेल ते स्पष्टपणे सांगा. जिथे आपल्याला गाडी भेटली होती तिथेच एक डेड बॉडी मिळाली आहे. हॅलो समीर, ऐक ना. ऍक्च्युली मानस वैदिक, काय झालं? तू रडतीयस का? ऍक्च्युली वैदिक शांत हो, सांग मला काय झालंय. तो ना काही फोनवर बोलत नाहीये. ऍक्च्युली तो गॅरेज मध्ये कोणत्या तरी मुन्ना गॅरेज बकरी अड्डा.